बरेच दिवसापासून रंजिताला भेटायचा योग काही येत नव्हता, तर ह्या निमित्ताने आला. खास तिला भेटण्यासाठी आम्ही लोकमतने आयोजित केलेल्या श्रावण सखी स्पर्धेला गेलो आणि तिथे आम्ही काय काय धमाल केली, काय काय केलं ते सला तुम्हाला मी दाखवते. सर्वात प्रथम मी गेली कीर्तीकडे, म्हणजे कीर्ती मला पिकअप आणि ड्रॉपअप सेवा दिली कीर्तीने, आणि तिच्या माहेरीत आम्ही गेलो. कारण का तर तिची आई आम्हाला नऊवारी साडी नेसवली होती. हे बघा, तिची आई किती छान प्रसन्न दिसते, आणि ह्या आईने तिच्या मला आणि कीर्तीला छान नऊवारी साडी नेसून तयार केलं. कीर्तीने देखील मला थोडासा मेकअप केला आणि आम्ही दोघी मस्त रेडी झालो. धिया तिथे होती, धियाला तिथेच ठेवलं कीर्तीच्या आईकडे आणि आम्ही बस निघालो. कीर्तीचे मिस्टर आम्हाला तिथे सोडायला आले होते. अगदी आम्ही पोचलो तिथे टायमामध्ये, इव्हन टायमाच्या आधीच पोचलो होतो, कारण म्हटलं चला आपण लवकरच तिथे जाऊया. आता आम्ही दोघी इथे पोचलेले आहोत. आता रुपालीची वाट बघतोय आम्ही. कशा दिसतोय आम्ही नक्की कमेंट करून सांगा. थर्ड फ्लोअरला कार्यक्रम हा होता. चला आता आम्ही तिकडे चाललो. हाय, ही बघ ही आली. हाय, ही आमची झी टी व्हीला भेटलेली आली आमची मैत्रीण. हाय, कशी आहेस? नमस्ते सगळ्यांना. हो का, कार्यक्रम एन्जॉय करायला आले? मी पण पापडी वरूनच आले. अच्छा, आपण पापडी वरून. तुम्ही? अच्छा, काही कुठून आला तुम्ही? दिवान मानून. अच्छा, तुम्ही? दिवान. मस्त. पार्टिसिपेट पण केलंय ना युट्यूबवर. या रश्मिताई, रश्मिताई रिप्रेझेंट ऑफ सखी मंच. ओके, आणि कुठून आलाय? अरे वा, छान, एकदम मस्त. हे बघ सगळ्यांना सुंदर. आज सखी मंच कार्यक्रमामध्ये सोहळ्यामध्ये, श्रावणी सोहळ्यामध्ये शाही दुधी प्रस्तुत करणार आहे. नक्की सगळ्यांना आवडणार आहे, लज्जादार आणि सगळ्यांच्या आवडणार. आणि रॅम्प ऑफ पण सगळ्यांना स्वादिष्ट आणि पचण्यायोग्य आहे. आणि रॅम्प ऑफ पण करणार आहे. रॅम्प ऑफ मी तयार आहे. अरे जास्त मी नाही, आम्ही नेहमी उत्साही मंडळ येऊन नक्की करणार. पण सांगता कृष्ण. अच्छा, कोथिंबीरची वाडी आणि तांदळाची भाकरी. वा, मस्त हेल्दी मेनू. ओके, बेस्ट ऑफ लक. सर्व सखींनी सुग्रण स्पर्धेमध्ये अगदी मोठ्या संख्येने भाग घेतला होता आणि छान छान पदार्थ बनवून आणले होते. खरंच म्हणतात ना, काय या बायकांना करायचं, घरची सगळी कामं सांभाळून स्वतःची तयारी करून असे छान छान पदार्थ करून आणले होते. ते बाई पण भारीच म्हणतात, ते काही उगीच नाही. सगळ्या काय छान छान नटल्यात, अगदी मस्त नटल्यात सगळ्याच. आणि सुंदर सुंदर नटून आलेल्या आहेत. छान छान साड्या, छान छान ज्वेलरी, छान छान नथ टिकल्या, काय विचारू नका. हौसेला मोल नाही ना म्हणतात ते खरंच आहे. कुठून कुठून आलेले आहेत सगळेजण, पण अगदी स्वतःसाठी वेळ काढून नसून भरपूर सजून आलेले. सुजाता, कुठून आलात? नाला सफर. अच्छा, तुम्ही कुठून आलात? नाला सफर.
खूप सही आहे. आणि कुठून आलं? वसई गावात. अच्छा, रेसिपी साठी भाग घेतलाय का? रॅम कॉक साठी, फॅशन शो. अच्छा, तुम्ही ताई कुठून आला? प्राजक्ता जाधव वसईतून आली आहे आणि मी पण रॅम कॉक साठी पार्टिसिपेट. थोड्या वेळाने रुपाली देखील तिथे पोहोचली. देईन ना मी तुला अजून. आम्ही धन्यवाद. हाय. मुंबईपेक्षा जास्त संख्या इथे झालेली असं म्हटलं तर थोडं वावगं ठरणार नाही. तुमच्यातल्याच एका सखीला आमंत्रित करणार आहे. तुमच्या एका बऱ्याच श्रेणी त्या असतील, बरेच पदार्थ करून आणलेला, त्याचं परीक्षण होईल. एक फेरी आपण घेऊया फॅशन. उकाडा होऊन जाऊ दे. एक बास झाला या घेताय, मग लगेच कार्यक्रमाला सुरुवात. छोटा घ्या, मोठा नको, छोटा घ्या. एक सुरुवात बोलून आपण स्टार्टअप मी सुरुवात करतो ना. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी सम प्रभा निर्विघ्नं कुरु मे सर्व कार्येषु सर्वदा. प्रधान रूप गणेशाचे. आज प्रत्यक्ष रणजित गुप्ता बरोबर इथे आहे, ती रेसिपी करून दाखवेल. तो किती जणींना खायचा आहे ती रेसिपी काय ते सांगेल. घरी करायचा आणि खायचा. एव्हरेस्ट मसाले वापरून राहायचे, त्यांनी इथे तिखट जाळ करून टाकतो. पण वसईमध्ये येण्याचा हा पहिल्यांदाच योग आलाय. सो खूप छान ऑडियन्स आहे आणि इतक्या सुंदर सुंदर नटून आल्या आहात तुम्ही सगळ्या. खूप छान वाटतंय तुम्हाला बघून. श्रेयस आणि धनुश्री तिथे आले होते. नंतर तिथे छान छान गेम्स आयोजित केले होते महिलांसाठी. त्या सर्व महिलांनी अगदी उत्साहाने भाग घेतला. वेगवेगळे मंगळागौरीचे खेळ देखील खेळले जाणार होते. खूप उत्सुकताच होती आता ह्या कार्यक्रमाची. आमची मैत्रीण कीर्ती भट हिला श्रावण सासरींचा अवॉर्ड देण्यात आला. खूप 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 अभिनंदन कीर्ती, खूप बरं वाटलं.
छान वाटलं आणि कारण आमची मैत्रीण तिथे जिंकली होती हा अवॉर्ड. आमच्या क्रिकेटची एक तरी मैत्रीण मस्त अवॉर्ड जिंकली आणि याचाच आनंद झाला. तर सर्वजणी त्यांची तक्रार मस्त फिरकत होत्या. त्यांची बेफाम होऊन नाचत होत्या. मला काही नाचता येत नाही म्हणून मी काही नाचले नाही, पण माझ्या मैत्रिणींनी खूप मस्त अगदी एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही छान फोटो काढले, छोट्या छोट्या रील्स बनवल्या. फोटो तर विचारू नका, म्हणजे वेळच पुरत नव्हता. तिथे घरी जायचं होतं पण तरी पण अजून एक फोटो करून फोटो घेतच राहिलो. तर मस्त एन्जॉय केलं, खूप छान वाटलं. आजचा एक दिवस स्वतःसाठी जगलो. आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडले असल्यास नक्कीच लाईक शेअर करा. बाय बाय.